हिंदू जनजागृती समितीच्या वतीने मुंबई येथे सेन्सॉर बोर्डकडे निवेदनाद्वारे दबंग 3 या चित्रपटातून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे प्रसंग वगळावेत आणि तोवर या चित्रपटाला सेन्सॉर प्रमाणपत्र देण्यात येऊ नये अशी मागणी हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री सुनील घनवट यांनी केली आहे. येत्या 20 डिसेंबरला प्रदर्शित होत असलेल्या दबंग 3 या चित्रपटाचे ट्रेलर नुकतेच प्रदर्शित झाले. ह्यात हुड हुड दबंग दबंग या गाण्यामध्ये हिंदू साधू तसेच भगवान शिव, श्री राम आणि श्री कृष्ण यांचा अवमान करण्यात आलाय. सलमान खान बरोबर साधूंना पाश्चात्याप्रमाणे हिडीस आणि आक्षेपार्ह पद्धतीने नाचताना दाखवलंय, त्यामुळे समस्त हिंदू समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्यात. सलमान खानने हिंदू साधूंचा अवमान केलाय. तशा प्रकारे मुल्ला मैलवी आणि फादर बिशप यांना नाचवताना दाखवण्याचे धाडस करणार काय, असे हिंदू जनजागृती समितीचे कार्यकर्त्यांनी बोलले. दबंग 3 या चित्रपटाचं एक ट्रेलर प्रदर्शित झालेलं आहे, त्याच्यामध्ये हुड हुड दबंग दबंग या गाण्यावरती हिंदूंच्या साधूंना हिडीस नाच करताना दाखवण्यात आलेलं आहे. प्रभू श्री रामचंद्र, भगवान श्रीकृष्ण, भगवान शिव यांचा देखील अवमान या गाण्यामध्ये करण्यात आलेला आहे. पाश्चिमात्य गाण्यांच्या तालावरती ठेका धरताना आणि साधूंना, हिंदूंच्या साधूंना त्या ठिकाणी जटा उडवताना दाखवलेला आहे. हा हिंदूंच्या धार्मिक भावनांचा घोर अपमान केलेला आहे, धार्मिक भावना दुखावलेल्या आहेत. त्यामुळे या चित्रपटाला सेन्सॉरनं कुठल्याही प्रकारची प्रमाणपत्र देऊ नयेत आणि जोपर्यंत या चित्रपटातले हे भाग वगळण्यात येत नाहीत तोपर्यंत हिंदू जनजागृती समितीत सर्वांचा विरोध या चित्रपटाला राहील.